शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 6 रुग्णांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं आहे. तसेच शहरातील 32 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून 14 रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 14 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. आज अतिशय चांगला दिवस औरंगाबादकरांकरिता आहे, कारण आज आपण जवळपास 6 रुग्णांना कोरोनामुक्त करून डिस्चार्ज दिलेला आहे. ह्या डिस्चार्जच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम आपण 23 मार्चला एका महिलेला आपण घरी पाठवलं दुरुस्त करून, आणि त्यानंतर 15 एप्रिलला दुसऱ्या लेडीला आपण डिस्चार्ज दिला. त्यानंतर 19 एप्रिलला खाजगी रुग्णालयामधून एका 11 वर्षाच्या मुलीला डिस्चार्ज झाला, आणि त्यानंतर कालच्या दिवशी 5 आणि आजच्या दिवशी 6 असं आजपर्यंत एकंदरीत आपण 14 जणांना कोरोनामुक्त करून डिस्चार्ज दिला. आता फक्त 14 रुग्ण आपल्याकडे उपचार घेत आहेत, त्यापैकी 13 हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि 1 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.